एकीकडे राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी दुसरीकडे मात्र राज्य सरकारने कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन वाढवला नसून मराठा समाजाच्या भीतीने वाढवला असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. हे जे काय 15 दिवसाचं लॉकडाऊन जे वाढवलंय ते निव्वळ मराठा समाजाच्या भीतीमुळे आहे. अगर एका बाजूने महाराष्ट्राचे आकडे एवढे अगर कमी होत असतील, मुंबई मॉडेलचा गवगवा होत असेल, तर मग लॉकडाऊन उठवून दाखवा ना, काय फरक पडतोय. पण ह्यांना कोरोनाची भीती नाहीये, मराठा समाजाची भीती आहे. ह्यांना माहिती आहे की लॉकडाऊन उठलं तर यांचे मंत्री राज्यामध्ये पण फिरू शकत नाहीत अशी चीड आज राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये मराठा समाजाशी बोलावं, मराठा समाजाला सत्य परिस्थिती सांगावी. आमचं नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार, केंद्र सरकार, आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सगळेजण हे मराठा समाजाबरोबर अतिशय प्रामाणिक पद्धतीने उभे आहोत. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते, मात्र त्यासाठी लागणारी इच्छा शक्ती नसल्याने मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केला. सरकारमधील मराठा समाजाच्या मंत्र्यांनी एकत्र येऊन आरक्षणाचा मुद्दा लावून धरावा असे मत नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केले. ह्याच्या अगोदर पण जे आरक्षण दिलं आणि जे टिकवलं ते फडणवीस साहेबांनी टिकवलं होतं आणि आताही आम्ही जे काय राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय, जेणेकरून मराठा समाजाला हे कळलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाचा एकमेव पक्ष आहे जो तुमच्या बाजूला उभा आहे, खंबीर पद्धतीने तुमच्या मागे उभा आहे. आणि मराठा समाजासाठी कुठलाही टोकावर जायची अगर गरज असेल, कोणालाही अंगावर घ्यायची गरज असेल, तर भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सगळेजण तयार आहोत. हा संदेश महाराष्ट्राच्या मराठा समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणूनच आजची ही पत्रकार परिषद होती. खासदार संभाजीराजे यांच्याबाबत नितेश राणे यांनी विचारणा केली असता आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. संभाजीराजेंना आमच्यापासून कोणीही वेगळं करू शकत नाही. काही गोष्टी आम्ही हक्काने बोलू शकतो, आमचा अधिकार आहे, ते आम्हाला बोलू शकतात असा काही नियम नाही, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केली. कारण का काही गोष्टी आम्ही हक्काने एक दुसऱ्याशी बोलू शकतो. आमचे संभाजीराजे आहेत, ते मला काही गोष्टी बोलू शकतो मी, त्यांना आमचा अधिकार आहे. कोणीतरी कोणी सांगितलं आम्ही त्यांच्यावर काही बोलू शकत नाही, कुठला नियम आहे? आम्ही अधिकारवाणीने बोलणार, आज पण बोलणार, उद्या पण बोलणार, आणि त्यांना पण अगर आमचे कान ओढायचं त्यांना अधिकार आहे. त्याच्यामध्ये तिसऱ्यांनी येऊ नये, बरोबरच आहे. आता माझ्या गाडीमध्ये जागा आहेत, पाय तर येऊन बसावं. किंवा त्यांच्या गाडीत जागा असेल तर मला सांगावं, मी बसणार. संभाजीराजेने आम्ही वेगळे होऊच शकत नाही. कोणी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही वेगळे होऊच शकत नाही. आज मी तुमच्या डोळ्यात आहेत ना, ते माझ्या सिंधुदुर्गात आहेत, बघा किती प्रेम आहे. म्हणून संभाजीराजे आणि आम्ही सगळे जो जो मराठा समाजाचा प्रश्न उचलेल आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. आणि आम्ही पुढची भूमिका काय साहेब तुमची? हा, पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका आता रस्त्यावरची आहे. कारण का ह्यांच्यावर ह्या महाविकास आघाडी सरकारवर कुठल्याही पद्धतीची संवाद न साधता, कारण ह्यांनी जे काही नुकसान करायचं समाजाचं केलेलं आहे, आता पुढचा हरहर महादेव हे रस्त्यावर होणार. राज्य सरकार अजूनही आरक्षण देऊ शकतं असा आपण दावा केलेला? नक्कीच देऊ शकतं. त्या घटनेच्या 15-4 आणि 16-4 प्रमाणे राज्याला अधिकार आहे. जे पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून दिलेलं होतं, आज पण अगर ह्या राज्य सरकारनी मागास आयोग अगर गठन केलं, समिती स्थापन केली आणि काही महिन्यामध्ये समितीने रिपोर्ट दिला, तर लगेच टिकणारा आरक्षण देऊ शकतात. पण ह्यांना मुळातच आरक्षण न द्यायचं असल्यामुळे ही परिस्थिती आहे. मुळामध्ये केंद्राचाच तो विषय आहे. राज्य सरकारनी कुठलंही वेगळं आरक्षण जाहीर केलेलं नाहीये. केंद्राचा जो निर्णय हा खालती फॉलो केलेला आहे. म्हणून हे अगर कुठल्याही पद्धतीने नाचून दाखवत असेल तर याहीसाठी सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचेच आभार यांनी मानले पाहिजे. सत्तावारी मराठा समाजातल्या आमदारांनी अगर पहिलं पाऊल टाकलं आणि मराठा समाजाचे सत्ताधारी आमदार म्हणून अगर राजीनामे दिले, या सरकारवर दबाव आणला, तर मी तुम्हाला सांगतो काही आठवड्यात ना काही महिन्यातच मराठा आरक्षण जाहीर होऊन जाईल. जेव्हा सरकारला भीती वाटेल तेव्हा लगेच आरक्षण मिळेल. पण मराठा समाजाचे आमदार महाविकास आघाडीमधले अजूनपर्यंत गप्प का आहेत हा माझा मूळ प्रश्न आहे.